सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय म्हणताय? मजेत ना? हो मजेत. आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत, म्हणजे सोरिना रिसॉर्ट. आणि आता आम्ही जातो रिसेप्शन मध्ये. चलो लोकेशन बघून तर छान वाटतंय ना, म्हणजे रात्री एवढं छान वाटतंय बघून, मग दिवसा किती छान असेल. बाळ माझं पेपर वाचतंय. ना इकडे काय काय करायला पाहिजे ते बघते. काय सगळे लाईट नाही झाली. कल्याणी दादाने 5 बेडरूमचा विला बुक केलेला आहे आपल्यासाठी, आणि उद्या आपल्याला कोल्हापूरला निघायचं आहे. आपल्याकडे 1 रात्र आहे ते, आणि मजा करायची आहे. मला आवडलं, खूप छान वाटतं, आणि वारा खूप छान आणि एकदम थंडावा एकदम. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का, आमच्या मागे सिंहगड आहे, म्हणजे इकडनं दिसतो बरं का. आता त्यांनी मला सांगितलं आहे आणि बरंच काही सांगितलेलं आहे, उद्या सकाळीच आपल्याला कळणार आहे. चला मी आता तुम्हाला ना विलाची टूर करवते. चला चल चला लवकर. वा वा खूप छान आहे, ब्युटिफुल. आणि ओवीची बघा फुल मजा चालू आहे. ओवी तर फुल एन्जॉय करते, लहान मुलांसाठी मस्त आहे बरं, म्हणजे फुल फॅमिली येऊन राहू शकते, मोठी फॅमिली. चला मी तुम्हाला बेडरूम दाखवते. हा लिव्हिंग एरिया आहे, छान आहे ना, कसा वाटला कल्याणी? मस्त छान आहे, आवडला आवडला आवडला. खूपच स्पेशियस आहे या. आणि ओवीची पहा किती मजा चालू आहे ते, ओवीची फुल मजा चालू आहे. हा एक बेडरूम आहे इथे, हा बघा कबड पण आहे बरं का, हे बघा मोठं कबड दिलं आहे. वॉशरूम, फ्रीज, इथे आहे बाथरूम. हा बघा मोठा आहे, स्पेशियस आहे बाथरूम पण. फ्रीजही आहेच. हे किती आहे, वा इथे पण कबड आहे, मिरर आहे मोठा, स्पेशियस आहे भरपूर. इथे पण बाथरूम बघा किती मोठा आहे. हा बघा सही आहे ना, वरती बघते वरती काय बघूया. चला चला चला. अरे वा इथे पण बेडरूम आहे, हा पण खूपच स्पेशियस आहे. वाव बाथरूम पण खूप मोठा आहे इकडचा. वा 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 खूपच छान आहे. ओवी तर अजून वरती आली नाही, ओवीला खूपच आवडेल हा बेड. इथे पण वॉशरूम आहे, बघा बाथरूम आहे इथे. बेड मला इकडचा स्पेशल खूप जास्त आवडला, मस्त राऊंडमध्ये आहे. इथे पण आहे, इथे पण बेडरूम आहे. फाय बेडरूम आहे टोटल. अच्छा इथे टेरेस आहे. ओहो वा किती गार असा वारा सुटलेला आहे. वा खूप छान अप्रतिम. कल्याणी भूक लागली आहे? हे सांग कसं वाटलं तुला, विला कसा वाटला? खूप छान आहे, मला खूप आवडला. बाहेरचा पण परिसर खूप छान आहे आणि आतमध्ये पण खूप छान आहे. छोनू तुला कसा वाटला? मस्त वाटला. ओवीची तर फुल मजा आहे आता. चल आता ओवीला भूक लागली आहे, आता आम्ही पटापट जेवायला जातो. ओ काय वारा सुटला. हा
ओ बापरे काय वारा सुटला कल्याणी पकड. किती छान वाटतंय ना कल्याणी, फक्त रातकिऱ्यांचा आवाज आणि वारा. आता मी आली आहे इकडच्या रेस्टॉरंटमध्ये. ओवी आणि कल्याणी पुढे गेलेले आहेत. या. अरे वा, आणि इथे पाण्याचे फवारे असे सोडलेले आहेत. हे बघा फॉक सारखे, जरा गारवा वाटतोय त्यामुळे. इथे आहे सूप, मंचाव सूप, गरमागरम बघा मंचाव सूप आहे. ते मेन कोर्समध्ये काय आहे ते पाहूया. इथे प्लेट लावल्यात, पाटा वरवंटा जात. हाय, पिझ्झा खाणार आहे. इथे पिझ्झा पण आहे. अच्छा स्टार्टर तुम्ही घ्या, मी दाखवून येते. ठीक आहे, ओवीने स्टार्टर घेतलेला आहे आणि ओवीला पिझ्झा खायचा आहे. तर पिझ्झा आहे इथे, सॉर्टेड पिकल आहे इथे, टोटीला चिप्स सलाड, कांदा, लिंबू, पिझ्झा पण आहे. आता जस्ट ओवीने सांगितलं का मम्मा, मी सांगितलेला आहे पिझ्झा आणि पनीर 65, ते देखील ओवीने घेतलं आहे. हक्का नूडल्स, ओ गरमागरम हक्का नूडल्स, व्हाईट सॉस पास्ता, मटर पनीर, शेव टोमॅटो. अच्छा शेव बाजूला ठेवले आहे. व्हेजमध्ये दाल खिचडी आणि घी दिलेलं आहे. तूप साजूक, मस्त गरमागरम फुलके बनवले जात आहेत. जा बाबा जा समोरून दाखव, किती छान वाटतंय बघते. आणि स्वच्छता आहे महत्त्वाचं, म्हणजे रोस्टेड पापड, गुलाबजामुन आईस्क्रीम. व्हेज रेस्टॉरंट आहे त्यामुळे तुम्हाला इथे सगळे व्हेज पदार्थ खायचे आहेत. ठीक आहे सर, आता मी माझ्यासाठी पण घेते, खूप भूक लागली. आता दिवसभराचे थकलो आहेत आम्ही. आणि खूप स्पेशियस आहे रेस्टॉरंट हा. सगळ्यात जास्त तर हे आवडलं, मस्त. ओवी माझे हाक मारते, चला आता तिच्याजवळ. जी लल चाय रहा न जाए, आई लव पिझ्झा. आई डोंट लाइक दिस पिझ्झा. ओके, मग तरी पण तू खातेस. तुला कळलं की मला आवडलंय. लबाड आहे लबाड. ओवीने तर पिझ्झावर ताव मारलेला आहे आणि आम्ही मी काही स्टार्टर घेतलेला आहे. आणि आता पहा इथे गर्दी वाढतच चालली माझ्या मागे. तर पहिला पिझ्झाच खाल्ला. अच्छा आधी पिझ्झा. पिझ्झा लवर आहेत ना म्हणून पिझ्झा आधी. ही पण पिझ्झा लवर आहे. जेवण झालंय आणि मस्त वारा सुटलाय. कसं वाटलं जेवण? छान होतं, भरपूर डिश होते म्हणून थोडं थोडं काय कन्फ्युजन झालं का? नाही खाल्लं सगळं, थोडं थोडं काय सगळं खाल्लं. हा बेटा हे बघ, मी चाचीला घरात घेऊन जाते, चावी पण मिळाली एक. चला आता आम्ही जातो, झोपतो, सकाळी उठतो आणि मग तुम्हाला भेटतो बरं का. चला गुड नाईट स्वीट ड्रीम. छान वारा सुटलेला आहे पहा. आणि पक्ष्यांचा किलबिलाट येतोय, सकाळचे 6 वाजलेले आहेत. हे बघा मागे ना हे पाणी जमा करून ठेवलंय, पावसाचं पाणी. आणि हेच पाणी पुण्याला पुरवठा केलं जातं. आंबे पहा, आंबे किती आहेत, अजून पिकायचे आहेत, कच्चेच आहेत. तो आहे तिकडे सिंहगड, इथूनच दर्शन झालं. आता तुझी पाळी मीच देते टाळी, आता तुझी पाळी मीच देते टाळी, फुलो पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. अँड नाव इट्स ब्रेकफास्ट टाईम. हे बघा ब्रेकफास्टमध्ये आहेत कांदे पोहे, साबुदाणा खिचडी,
चोको फ्लेक्स आहेत, कॉर्नफ्लेक्स आहेत, हॉट मिल्क, ब्रेड, बटर जाम, अजून काय आहे इथे, खाकरा, घी आहे, चटणी आहे आणि इथे डोसा बनवत आहे. डोसावर चटणी दिलेली आहे, ही बघा, रेड चटणी, व्हाईट चटणी आणि सांबार, मसाला डोसा. मी घेतले आहेत कांदे पोहे, साबुदाण्याची खिचडी, खाकरा. कल्याणी काय काय घेतलंस नाश्त्याला? कांदा पोहे, डोसा आणि त्याच्यातून चटणी, मसाला डोसा. मसाला डोसा. कशी रात्र कशी गेली? मस्त गेली. मस्त गेली. असे वर्षातून एकदाच तुला बाहेर निघायला मिळणार आहे, पुन्हा काय तुला सुट्टी नाही मिळणार आहे. अरे आता पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये 5 दिवसाची सुट्टी. सोमवारी तिच्याकडून अशी रिक्वेस्ट करून मागून घेतले मी, एक दिवस वाढवलं. ऍक्च्युली संडेलाच जायचं होतं. आणि ओवीची मॅगी आलेली आहे. म्हणजे आता नुकताच माझा ब्रेकफास्ट करून झालेला आहे. मला स्पेशल इकडचं रात्रीचं जेवणही खूप आवडलं आणि ब्रेकफास्ट पण आवडला. म्हटलं का इकडच्या जे मॅनेजर आहेत, जे रेस्टॉरंट सांभाळतात, त्यांच्याशी आपण नक्की थोडीशी चर्चा करूया. हॅलो, मी राजेश. सुरेणा हिल्स आहे रिसॉर्टमध्ये जे फूड आहे, एक तर प्युअर व्हेजिटेरियन आहे. आपल्याकडे 2 डायनिंग हॉल्स आहेत, एक ओपन आहे आणि एक क्लोज आहे. इथं असणारं फूड जे आहे ते सर्व प्रकारचं आहे, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, पंजाबी, इटालियन, चायनीज, मेक्सिकन, सगळ्या प्रकारचं फूड इथं बनतं. बेसिकली इथं जे मॅरेजेस होतात, म्हणजे एक आमचं मोनोपोली आहे की कंटिन्यू बुकिंग असतं मॅरेजचं, कारण का की प्युअर व्हेजिटेरियन बेस आहे, त्याच्यामुळं प्युअरिटी आणि फूड क्वालिटी याच्यामुळं आपल्याकडे कंटिन्यू हे बुकिंग्स होतात. त्यासाठी फूड आता तुम्ही ऑलरेडी टेस्ट केलेलंच आहे, सर्वांना खूप आवडतं. खूप आवडलं आणि ओवीने पण आमच्या खूप एन्जॉय केलं. यस यस, त्याला आवडलं फूड वगैरे. आपल्याकडे 2 डायनिंगमध्ये साधारण 300ची कॅपॅसिटी आहे वन टाईम इथं, आणि आउट ऑफ आम्ही लॉन्स वगैरे अशामध्ये 1800 पॅक्स केलेले आहेत फूड सर्विस. अच्छा, 1800 पॅक्स. आमच्याकडे हे क्वालिटी मेंटेन होण्याचे कारण असं आहे की स्पेसिफिक शेप्स आहेत. अच्छा, म्हणजे स्वीट असेल तर स्वीटचेच वेगवेगळे हे आहेत. साऊथ इंडियन असेल तर प्रॉपर चेन्नई किंवा साऊथ इंडियनचा स्टाफ आहे. महाराष्ट्रीयन बेससाठी महाराष्ट्रीयन कुक आहेत. कांदे पोहे पण मस्त. यस यस यस. आणि टोटल स्टाफ आहे तो सगळा कॅटरिंग बेसिक सगळं क्वालिफाईड असलेला आहे. ठीक आहे. इकरून अरे पडशी ना मला भेटा, माझा हात नको पकडू त्याच्यापेक्षा. हा कल्याणी जा ना तू पण. थांब तू नको. हा मान नवला स्टुडिओ ये. ये नवलेश मामा, ये इथे तिला घ्यायला ये. भीती तर वाटतेच आहे. एक तर सीडी आहे. हा नवलेश पकडा हात तिचा. अरे तो मछली जल की राने. ओ तो आप अप नहीं होते हैं. आप अप क्यों थे? अरे नवरेश मामा, तू सब घेते काय काय माझ्या मी आता हिला बघून अशी इच्छा झाली आहे माझी पण, का मी पण पाण्यामध्ये जावं. नहीं बोले तो हम लोग ऊपर भिगा देंगे. हां, इधर से पानी डाल देंगे. हां, ये देखो ये कितना पानी मेरा दिख डूब रहा हूं मैं. आ जाओ ना, मजा आ रहा है. वाह, ये पानी ना मस्त है. ये ना, अरे ये सब बंद करो. ए तजुबा फुल मजा. कल्याणी उतर, काढ फोन. हा उतर उतर, काय नाही उतर. आता पूल मध्ये जात आहे कल्याणी पाटील. मारुडी कल्याणी, थोडस वरती घेते ते, वरती घे. हा जा, फायदा नाही होणार, डूब जागी. जा, तू जाऊ शकतेस कल्याणी, तू करू शकतेस. ओबी चाचीला घ्यायला जा, चाचीला घ्यायला जा. असं असं कर ना, तू मछली आहे ना, कर असं. जा जा जा, काढ टाक पाणी मागे. हा कर. हा या डॉल्फिनला धक्का मार. आ जाओ,
एकदा सुरुवातीला थंड वाटतं, नंतर एकदा पाण्यामध्ये गेल्यानंतर मग काय नाही वाटणार पाण्याचं, पर्यंत काय वाटत नाही. हा खुश जा. ये केस वरती कर ना. अच्छा कला नी इकडे इकडे केस मागे घेते तुझे. हा ना येणारच आहेत, म्हणजे पाणी आहेच ना. हो हो हो, पण तुला नाही काय आता होणार, कारण की तू हे खातलेस ना. अरे दहा जा जाओ अभी जाओ. प्रॉपर्टी मध्ये टोटल असे 3 पूल आहेत. हा मोठा पूल आहे, अजून एक आहे जो रिसेप्शन एरियाच्या मागे, आणि एक आम्ही जिथे गेलो होतो ना रेस्टॉरंट मध्ये त्याच्या बाजूला, असे 3 पूल आहेत. काय बुलाती है मगर जाने का नहीं, ये बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. ऐसा नहीं है, ऐसा नहीं है, वो बुला रही है ना तो जाने का. और मैं चला. आंबे कुठे मिळाले? अगं अंगाला चिटकू नकोस, लांब ठेव माझी चप्पल. मंडळी आता माझ्यासोबत आहेत सोरिना हिलसाइड रिसॉर्टचे मॅनेजर. नमस्कार. कैलाश जी, अपने पास में बेसिक कैटेगरी है, डिलक्स कैटेगरी का रूम्स है, देन उसके ऊपर स्टैंडर्ड कैटेगरी है, देन उसके ऊपर प्रीमियम कैटेगरी है, देन उसके ऊपर आयरिस सूट रूम एक कैटेगरी है, देन चेरी ब्लॉसम एंड ब्लू बेल्स, 3 bedroom, 4 bedroom and 5 bedroom, ऐसे विलाज की कैटेगरी है. हम जो स्टे कर रहे थे वो था 5 BHK विला. फाइव बेडरूम को उसका रेट जाता है ऐसे 20,000 rupees विला की रेंट, प्लस फूड का कॉस्ट पर पर्सन जाता है 1200, प्लस GST पकड़ के 1400 rupees पर पर्सन. उसमें लंच, हाई टी, डिनर एंड नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट, ये सब कुछ इंक्लूड रहता है. बाकी एक्टिविटीज़ में इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, स्विमिंग पूल, रेन डांस, ओपन जिम, चिल्ड्रंस प्ले एरिया, एक्टिविटीज़ सब इसमें इंक्लूड रहता है, सब यूज कर सकती है. बाकी प्रीमियम कैटेगरी का रेट जो उसका 3,600 प्लस टैक्सेस पकड़ के 4,000 rupees रूम का रेट जाता है, फूड का सेम पर पर्सन 1200 प्लस GST, तो मतलब समथिंग फूड एंड स्टे मिला के 6,800 rupees कपल का जाता है. ओके, अगर यहाँ पर किसी को आना है या फिर बुकिंग करनी है तो कैसे करनी है? बुकिंग कॉल थ्रू कर सकते हैं आप, वेबसाइट थ्रू बुकिंग कर सकते हैं. डेस्टिनेशन वेडिंग के लिए अपने पास अलग अलग वेन्यू, छोटा लॉन भी है, देन उसके ऊपर बैंक्वेट एक है बड़ा 500 लोग कैपेसिटी का, और एक बड़ा लॉन भी है जहाँ पे 1,000-1,200 लोग का भी कैपेसिटी का एक लॉन है बड़ा. देन अपने पास 2 रेस्टोरेंट है, एक छोटा डिस्को रूम भी है, वहाँ पे भी एक फंक्शन. अच्छा. कर सकते हैं. यस, डेस्टिनेशन वेडिंग बहुत ज़्यादा होता है अपने इधर, बहुत ज़्यादा फैमिली के लिए बहुत अच्छा है, क्लाइमेट बहुत अच्छा है. यहाँ पे नियर बाई जो स्पॉट है, यहाँ पे खड़कवासला डैम है, पानसे डैम है, सिंहगढ़ फोर्ट है. अच्छा, यहाँ का एग्जैक्ट एड्रेस क्या है? एग्जैक्ट एड्रेस यहाँ पे गट नंबर 297 बिहाइंड ब्लूबर्ड फैक्ट्री, जालनवाड़ी, गोरे खुर्द, पानसे रोड. वो भी मजा आली? हाँ, खूब मजा आली. हाँ. कल्याणी मला तर खूप मजा आली, खूप मजा आली. उद्या मस्त आपण कोल्हापूर फिरूया, चालेल? ठीक आहे मंडळी, उद्या सकाळी 9 वाजता आपला पुणे ते कोल्हापूरचा प्रवास पाहायला विसरू नका, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून कळवा. मग बाय बाय करू वी. बाय बाय. ओबीचा वडा फुगला, तिला गार्डनला नाही जायला मिळालं ना म्हणून. बाय बाय.